समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सरकारचीही चिंता वाढत आहे। यामुळे राज्याच्या परिवहन खात्याने अपघात नियंत्रणासाठी आता आरटीओच्या मदतीने वाहनांची तपासणी बरोबरच सक्तीने समुपदेशन सुरू केले। सध्या छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाच्या वतीने समृद्धी महामार्गावरील वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती विजय काठोडे यांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका वाढली असून विशेष म्हणजे वाहनांचे टायर गुळगुळीत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आलंय। मात्र असे असताना अनेक वाहन चालक टायर घासलेल्या वाहनातूनच प्रवास करत आहे आणि त्यातून अपघात होतात, त्यामुळे आता अशा वाहनांवर छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाच्या वतीनं कारवाई करण्यात येत आहे। यासोबतच चालकाचे समुपदेशन देखील करण्यात येत आहे। जालना जा रहा था और स्पीड से आयुक्त साहब ने मेरे को समझाया नियम पालन करना, सीट बेल्ट लगाना और स्पीड नहीं चलाना, आधे घंटे तक समझाया हमारे को। समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होण्याच्या दृष्टीने मागील महिन्यापासून मोहीम राबवण्यात येत आहे। ज्यामध्ये जे वाहने ओव्हर स्पीडने चालतात त्यांचं समुपदेशन करणे, जे वाहन रस्त्यावर चढण्यापूर्वी त्यांचे टायर तपासणी, त्यांचे रिफ्लेक्टर आहेत किंवा नाही ही तपासणी केली जाते, ओव्हर स्पीडनी जो जातो त्याचा सायरन तिथे वाजतो आणि त्याचं आमच्या वेरूळ केंद्रावर समुपदेशन केलं जाते। त्यामध्ये त्याला रस्ता सुरक्षेचे अवेअरनेसचे व्हिडिओज दाखवणे, त्याच्याकडून रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याविषयी शपथ घेणे आणि एक प्रश्नावली आहे रस्ता सुरक्षेविषयी ती त्याच्याकडून सॉल्व घेणे इत्यादी गोष्टी केल्या जातात। ह्या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। स्वतःहून वाहन समृद्धी महामार्ग किंवा कुठेही चालवताना सीट बेल्ट हा कंपल्सरी घालणे गरजेचे आहे। ह्याच्याशिवाय विशिष्ट अंतरानंतर ह्याच्याशिवाय लेन दिलेल्या आहेत। समृद्धी महामार्ग चालताना डावीकडची जी फर्स्ट लेन आहे त्याच्यामध्ये हेवी व्हीकल्सनी चालायचं आणि मधली जी लेन आहे त्याच्यामधून फोर व्हीलर्स कार्सनी चालायचं आहे। उजवीकडची जी फर्स्ट राईट साईडची लेन आहे ती फक्त ओव्हरटेकिंगसाठी वापरायची आहे। ह्या प्रिकॉशन घेऊन सर्व नागरिकांनी तिथल्या चालकांनी ह्याची प्रिकॉशन घ्यावी आणि स्वतःचा जीव वाचवावा आणि अपघात कमी होईल यासाठी सहकार्य करावे।